ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री आणि आता वेळ झाली अहमदनगर जिल्ह्यातल्या ताज्या बातम्यांचा वेध घेण्याची. पाहुयात जिल्ह्याची खबरबात. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेलं प्रलोभन असून आचारसंहितेचं उल्लंघन करणार आहे, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केली आहे. अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा बिर्ला आमदार खासदार होतील असा टोलाही त्यांनी पवार यांना यावेळी लगावला. निवडणुकीमध्ये प्रलोभन दाखवणं, लोकांवर दबाव तंत्र आणणं, मसल पॉवरचा उपयोग करणं, मनी पॉवरचा उपयोग करणं, मग राज्य निवडणूक आयोग नेमकं करतंय काय? हे जे आमदार आहेत त्यांनी विकासाला चालना दिली पाहिजे, विकास केला पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली तरी ती देखील बिनविरोध होण्याला काही असण्याचं कारण नाही, दुमत असायचं कारण नाही. परंतु निवडणूक ही लोकशाहीचं प्रतीक आहे, आपल्या देशामध्ये घटना आहे, परंतु हे आमदार घटनाविरोधी बोलतायत, निवडणुकीचा कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन करतायत. त्यामुळं जे त्यांनी रोहित पवारांनी 30 लाखाचं जे बक्षीस जाहीर केलं आहे हे लोकांना प्रलोभन देणार आहे, त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आज ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगर जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर तहसील कार्यालयामध्ये योग्य पद्धतीने अर्ज दाखल करून घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन केलं जावं असं आवाहन वारंवार उपस्थितांना करण्यात येत होतं. तर आपला उमेदवारी अर्ज मुदतीत दाखल व्हावा यासाठी इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र तहसील कार्यालय आवारामध्ये पाहायला मिळालं. जामखेड तालुक्यात कर्करोग जागरूकता निदान आणि उपचार कार्यक्रम या अंतर्गत कर्करोग प्राथमिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख डॉक्टर अभिनव सोनवणे, डॉक्टर कोमल जैन, डॉक्टर सदा फुले यांनी 51 रुग्णांची तपासणी करून रुग्णांवर उपचार केले. तर आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था तसेच भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचलित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आलं. नेवाशात शेतीच्या बांधावरून 2 शेतकरी कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली. यात एका 40 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून झाल्याची घटना घडली. दत्तात्रय ठोंबरे असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या बातमीसह जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री, देशासह राज्यातील घडामोडी रोज सकाळी 8 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जिल्ह्याची खबरबात मध्ये स्वागत. वळत पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्याचा दौरा केला. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांशी त्यांनी सध्याची परिस्थिती व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा केली. त्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जामखेड तालुक्यात 49 गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असून बिनविरोध निवडणुका पार पडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना CSR फंडाच्या माध्यमातून अधिकचा निधी दिला जाणार असल्याबाबत आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. गट जे मोठ्या प्रमाणात एका गावामध्ये पडतात, मग अशी आर्थिक ताकद ना ते इतरही प्रकारची ताकद जर ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये लोक लावत असतील आणि त्याच्यामुळे जर काही लोकांवर आर्थिक ताण पडत असेल आणि त्याच्यामध्ये जर गट पडत असतील आणि त्याच्यामुळे विकासामध्ये अडचण येत असेल तर अशा काळामध्ये इलेक्शन करून ती ताकद वाया जाऊ नये म्हणून जर बिनविरोध एखादी ग्रामपंचायत झाली तर त्याला मी लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा जी काही मला मदत करता येईल ती मदत मी शासकीय निधी येत्या काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर देण्याचा प्रयत्न हा करील.
सुमारे 3.5 वर्षापूर्वी शिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली इंदूरची महिला अखेर इंदूरमध्येच सापडली. मधल्या काळात ती कुठे होती याचं उत्तरही पोलिसांनी शोधून काढलंय. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती, त्याच्यासोबतच ती राहत होती. मात्र पोलिसांचा ससेमिरा सुरू झाल्याने स्मृतिभंश झाल्याचं नाटक करून ती महिला बाहेर आली. एका प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी मधल्या काळात शिर्डीतून मानवी तस्करी होते की काय असा सवाल उपस्थित करत शिर्डीची मोठी बदनामी करण्यात आली होती. कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या संरक्षक भिंतींचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलंय. मात्र नवीनच बांधलेल्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पाडण्यात आलं असून भिंतीच्या विटा परिसरात फेकून देण्यात आल्यात. हे संपूर्ण काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निगराणीखाली सुरू असताना अशा प्रकारे सरकारी मालमत्तांचं नुकसान कोण करत आहे हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे 31 डिसेंबरला साई भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार आहे. शिर्डी संस्थांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. मात्र भक्तांनी दर्शनाला येताना ऑनलाईन पास घेऊनच यावं असंही संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी काढूराज बगाटे यांनी स्पष्ट केलंय. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुली परिसरात पदाधिकाऱ्यांच्या आक्षेपानंतर वाढीव रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग संगमनेर अंतर्गत हे डांबरीकरणाचं काम करण्यात येत आहे. तर या परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात यावं अशी मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात होती. अखेर या मागणीची दखल घेत रस्ता दुरुस्तीसह डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.